मंडळी, हिंदू धर्मात मूर्तीपूजेला खूप महत्व आहे, पण मग खरंच दगडात देव असतो का? असा प्रश्न आपल्याला सगळ्यांनाच कधी ना कधीतरी पडतच असेल. असाच प्रश्न एका अतिहुशार माणसाला सुद्धा पडला होता. एकदा स्वामी विवेकानंद यांना एका विद्वान अतिहुशार व्यक्तीने जेवणासाठी आमंत्रित केले. जेवणाचा कार्यक्रम उरकल्यानंतर त्याने स्वामी विवेकानंद यांना सहज हसत हसत म्हटलं की, स्वामीजी बघा ना, काय मूर्ख लोक असतात नाही, खुशाल दगडाचा देव बनवून त्याची पूजा करतात, किती मूर्खपणा आहे. मला तर देव या जगात अस्तित्वातच नाही असं वाटतं. सगळं थोतांड आहे. 33 कोटी काय, या जगात एकही देव अस्तित्वात नाही. सगळा मूर्खपणा आहे. देव कुठे दगडाच्या मूर्तीमध्ये असतो का? असं म्हणून ती व्यक्ती खदा खदा हसू लागली. हे सर्व स्वामी विवेकानंदांनी शांतपणे ऐकून घेतलं आणि त्या व्यक्तीला म्हणाले की, तुमच्या पाठीमागे भिंतीवर लावलेला फोटो तुमच्या वडिलांचा आहे का? त्या व्यक्तीने होकारार्थी मान डोलावून हो म्हटले. हो, ते माझे वडील होते. 2 वर्षापूर्वीच त्यांचा स्वर्गवास झाला आहे. स्वामीजी म्हणाले, तुम्हाला कसं माहिती की तुमचे वडील स्वर्गातच गेलेत? ती व्यक्ती निरुत्तर झाली. त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी त्या व्यक्तीला तो फोटो समोर आणून ठेवण्यास सांगितले. त्याने त्याच्या वडिलांचा फोटो समोर आणून ठेवला. स्वामी विवेकानंदांनी त्याला सांगितले की, आता एक काम करा, या फोटोवर थुंका. ती व्यक्ती विवेकानंदांकडे आश्चर्याने पाहू लागली. काहीतरीच काय सांगताय स्वामीजी, मी माझ्या वडिलांच्या फोटोवर कसा काय थुंकू शकतो? स्वामी विवेकानंद म्हणाले, तो तर कागद आहे, ते थोडेच तुमचे वडील आहेत. त्यावर ती व्यक्ती म्हणाली, मी या फोटोमध्ये माझ्या वडिलांनाच पाहतो, त्यामुळे मी त्यांचा अपमान करू शकत नाही. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले, जसं तुम्ही श्रद्धेने तुमच्या वडिलांना या फोटोमध्ये पाहता, तसंच प्रत्येक व्यक्ती मूर्तीमध्ये परमेश्वराला पाहत असते. त्यामध्ये त्यांचा भक्तिभाव आणि श्रद्धा लपलेली असते. हे ऐकून ती व्यक्ती खूपच खजील झाली आणि विवेकानंदांचे पाय पकडून माफी मागू लागली. परमेश्वर हा दगडातच काय तर कणाकणामध्ये सामावलेला आहे. कोणाला तो मातेच्या चरणांमध्ये दिसतो तर कोणाला दिनदुबळ्यांमध्ये दिसतो. संत तुकाराम महाराज म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देव जाणून घेण्यासाठी पैसा नाही तर खरा भक्तिभाव लागतो. देवाबद्दल अंधश्रद्धा अजिबात ठेवू नका, पण देवावर श्रद्धा मात्र नक्की ठेवा. देवाची श्रद्धेने क होईना पूजा करताना, मग माणसातल्या देवालाही कधीच विसरू नका. इतरांना छळले किंवा पीडा दिली की त्यांचे तळतळाट लागल्या वाचून राहत नाही, हेही तितकंच खरं. प्रतिष्ठा निर्मळ असावी, कार्य चोख असावे. विश्वासघात हा आत्मघाता इतकाच भयंकर असतो. तुम्ही किती श्रीमंत आहात यापेक्षा तुम्ही कसे श्रीमंत झालात हे खूप महत्वाचं आहे. आणि मग मंडळी, तुम्हाला देव कशात दिसतो? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. लोकमत भक्ती चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.